एक, पोळ्या करताना पोळी झाल्यावर ती भाजताना तिला साजूक तूप लावले तर ती अधिक खमंग लागते. दोन, रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. तीन, दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. चार, डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटी ऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखी पासून आराम मिळतो. पाच, दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. सहा, जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधिर होतात. सात, पोटाचे अर्ध्याहून अधिक आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. आठ, लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. नऊ, लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. दहा, पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. अकरा, केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. बारा, जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी होय खूप फायदेशीर आहे. एक कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. तेरा, ऍसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा, समस्या नक्कीच दूर होईल. चौदा, टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. पंधरा, कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. सोळा, भाजीत फ्लॉवरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा चांगला फायदा होतो. सतरा, शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात. अठरा, दह्यातील कोशिंबीर शिल्लक राहिल्यास संध्याकाळ पर्यंत ती फसफसते, तसे होऊ नये म्हणून ज्या दिवशी कोशिंबीर करायची त्याच्या आदल्या दिवशी दही फडक्यावर घालून ठेवावे, त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्यावर ते दही कोशिंबीर मध्ये घालावे. एकोणीस, बटाटे किंवा अंडी उकळताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही, त्यासोबतच चव देखील चांगली लागते. वीस, पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणिक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी. हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. एकवीस, मुळा किसून झाल्यावर त्याला पाणी सुटते ते जर तुरीच्या डाळीच्या आमटीत घातले तर त्याचा स्वाद रुचकर लागतो. बावीस, दुधातून तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. तेवीस, लोण्यात किंवा साजूक तुपात बटाटे काप तळले तर त्याची चव जाते, त्याकरता तेलात तळावे. चोवीस, तुरीच्या डाळीचे वरण लवकर आणि चांगले शिजण्यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडेसे तेल घालावे. पंचवीस, तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा, अधिक वेळ धुतल्यास त्यातील बी विटामिन नाहीसे होते. तसेच भात कुकर मध्ये न ठेवता तसाच करावयाचा असल्यास भातात पाणी प्रमाणात घालावे, कारण जास्त पाणी घातल्यास वर येऊन ते ओसंडून गेले तर त्यातील बी विटामिन कमी होते.